खूप स्वागत आहे मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी टेस्टी आणि हेल्दी अशी एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आले आहे, इन्स्टंट नाचणीची इडली. ही हेल्दी अशी इडली तयार करण्यासाठी कोणतंही पीठ फर्मेंट करायची गरज पडत नाही, तर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही इडली तयार होतात. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. नाचणीची इन्स्टंट इडली तयार करण्यासाठी इथे मी घेतलंय 1 कप नाचणीचं पीठ, 1 कप आपला जो रेग्युलर रवा असतो तो रवा, 1 कप दही, 1 कप पाणी. ज्या कपने आपण नाचणीचं पीठ मोजून घेणार आहे त्याच कपने आपल्याला रवा, दही आणि पाणीही मोजून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 छोटा चमचा किसून घेतलेलं आलं, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, चिमूटभर हिंग आणि 1 रेग्युलर इनोचं पॅकेट. इनो जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी 1 TSP खायचा सोडा वापरू शकता. चला तर आपण ही इन्स्टंट इडली कशी बनवायची ते पाहूया. सुरुवातीला आपल्याला एका बाउलमध्ये नाचणीचं पीठ, रवा आणि दही हे तिन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. थोडस मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. घेतलेलं 1 कप पाणी मी थोडं थोडं वापरून हे पीठ मी व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घेतलेलं आहे. यावरून आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. ती कशी द्यायची ते मी तुम्हाला आता दाखवते. तयार बॅटरला वरून आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेते. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मोहरी, उडदाची डाळ, जिरं, हिंग, बारीक किसून घेतलेलं आलं आणि हिरवी मिरची. थोडस याला परतून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आता आपल्याला तयार बॅटरवर टाकायची आहे. तयार फोडणी मी या बॅटरवर टाकून घेते. फोडणी टाकून घेतल्यावर याला थोडस मिक्स करून घ्यायचं. आणि हे बॅटर आता आपल्याला 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत. या बॅटर मध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि इनो ऍड करायचं आहे, पण त्यापूर्वी आपल्याला स्टीमर रेडी करून घ्यायचा आहे आणि जे इडली पात्र आहे त्याला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. या बॅटर मध्ये रवा असल्यामुळे हे बॅटर थोडस 10-15 मिनिटांनंतर ठीक होत. यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी. मी यामध्ये अजून 1/2 कप पाणी ऍड केलं आहे. आपल्याला इडलीसाठी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ ऍड करते. मीठ ऍड केल्यावर थोडस मिक्स करून घ्यायचं.
आता मी यामध्ये इनो ऍड करते। इनो ऍड केल्यावर इनो वर आपल्याला थोडंसं जस्ट एक चमचाभर एवढं पाणी टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। याला आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाहीये। थोडस मिक्स करून झाल्यावर आता हे बॅटर मी या इडलीच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने पोअर करून घेते। थोडस टॅप करायचं आणि ही इडली आता आपल्याला वाफून घ्यायची आहे। इथे मी स्टीमर रेडी करून घेतलाय। यामध्ये आपल्याला हे इडलीचं पात्र ठेवायचं आहे। यावर झाकण ठेवून ही इडली आता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वर 10 ते 15 मिनिट स्टीम करून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिट झालेली आहेत। मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला हा स्टीमर 5 मिनिट थंड होऊ द्यायचा आहे। आता 5 मिनिट झालेली आहेत। मी तुम्हाला हे खोलून दाखवते। वाव, किती मस्त इडली आपली स्टीम झालेली आहे। मी तुम्हाला ते काढून दाखवते। बघा किती मस्त सॉफ्ट स्पॉन्जी इडली तयार झाली आहे। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। वाव, किती छान टेक्स्चर आलाय आणि टेस्टलाही ही इडली खूप छान लागतात। अशाच पद्धतीने मी हे सर्व इडली काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। या नाचणीच्या इडली सोबत खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला आता दाखवते। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी खोबरं, हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, थोडीशी चिंच। चिंच जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही याऐवजी 1 चमचा लिंबाचा रस वापरू शकता, 1/2 चमचा जिरं ही ऑप्शनल आहे, आवडत नसेल नाही वापरला तरी चालेल, मीठ आणि 1/2 चमचा साखर ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल। आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी ऍड करून आपल्याला ही चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे। ही चटणी आता मी अशी फाईन ग्राइंड करून घेतली आहे। अशा पद्धतीने आता आपली नाचणीची इडली आणि खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी रेडी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जे पूर्णपणे फ्री आहे। थँक्यू।